हा जो वेगवान आणि गतिशील अशा प्रकारचा विकास आहे, आज रस्त्यांचं जाळं जे तयार झालंय, मागच्या काळामध्ये मी लेह लद्दाखला गेलो होतो, तिथे आपल्या मिलिटरीचे मोठे अधिकारी होते, ते अधिकारी म्हणाले साहेब मोदी सरकारने फार मोठं काम केलं. मी म्हटलं काय काम केलं, म्हणाले मागच्या काळामध्ये जे काँग्रेसचं सरकार आहे त्याला आम्ही सांगायचो चीननी रस्ता बॉर्डर पर्यंत आणला, त्यांनी हल्ला केला तर ते 24 तासात सगळे रणगाडे यंत्र सामुग्री दारूगोळा बॉर्डरवर आणू शकतात, आमच्याकडे रस्तेच नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही 8-8 दिवस पोहोचू शकणार नाही, त्यांनी हल्ला केला तर मुकाबला कसा करायचा. तर तेव्हाचं सरकार सांगायचं आपण रस्ता बांधला तर चीनलाच फायदा होईल, ते चीनमधनं दारूगोळा घेऊन आपल्याच रस्त्याने आपल्यावर हल्ला करतील. पण मोदीजीच्या सरकारने या ठिकाणी असे रस्ते तयार केले की त्यांना यायला 24 तास लागतात, आम्हाला 12 तास लागतात. आम्ही 12 तासामध्ये सीमेवर सगळे शस्त्रास्त्र घेऊन पोहोचू शकतो. आता आमच्या सीमेवर कोणी हल्ला करू शकत नाही हे सेनेचे अधिकारी सांगतात. ते असं म्हणतात 10 वर्षात जे बॉर्डरचं इन्फ्रास्ट्रक्चर मोदीजींनी तयार केलं, आता आमच्याकडे पाकिस्तान असेल चीन असेल कोणीही डोळे बटारून पाहू शकत नाही. ही परिस्थिती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे.